नमस्कार, मी प्राध्यापक बी एस दहीफळे 12वी अर्थशास्त्र विषयाच्या प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार या प्रकरणातील बाजार किंवा बाजारपेठ म्हणजे नेमकं काय ही संकल्पना समजून घेऊ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये जेव्हा 12वीच्या नवीन अभ्यासक्रमाच्या संदर्भात 12वी अर्थशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमाची आपण ओळख करून घेत होतो तेव्हा तुम्हाला आठवत असेल मी अर्थशास्त्र या विषयाला पंढरीचा पांडुरंग असं म्हटलं होतं. आणि या अर्थशास्त्र विषयामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या सूक्ष्म अर्थशास्त्र या अभ्यास पद्धतीला मी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असं संबोधलं होतं. आणि ज्यावेळी आपण स्थूल अर्थशास्त्राची अभ्यास पद्धत समजून घेणार आहोत त्यावेळी त्याला आपण संत तुकाराम महाराजांची पालखी असंही म्हटलं होतं. हे सगळं काही तुम्हाला माहिती आहे कारण नवीन अभ्यासक्रमाची ओळख करून देत असतानाच्या पहिल्या व्हिडिओमधून आपण हे विश्लेषण केलं होतं. आज मी थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला मांडत आहे किंवा तुमच्यासमोर ठेवत आहे. ती पार्श्वभूमी अगोदर तुमच्यासमोर ठेवतो, नंतर प्रस्तावना तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि मग आपण या प्रकरणाच्या संदर्भातील चर्चा करणार आहोत. मग सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी, या पालखी सोहळ्याचा परिचय आपण पहिल्या प्रकरणात करून घेतलेला आहे आणि त्या प्रकरणाचं नाव होतं सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय. मग हा परिचय करून घेतल्याच्या नंतर आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत आहोत आणि या पालखीतील विविध दिंड्यांचा अभ्यास म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या विविध प्रकरणांचा अभ्यास आपण करू लागलो आहोत. आपण दुसरं प्रकरण पाहिलं, ज्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण उपभोक्ता झालेलो होतो. प्रत्येक व्यक्ती उपभोक्ता असते कारण प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वस्तूमधून काही ना काही उपयोगिता मिळत असते असं मी तुम्हाला म्हटलं होतं. त्यामुळं दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण उपभोक्ता याबद्दलचं विश्लेषण पाहिलं म्हणजे उपभोक्त्याची वर्तणूक ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील पहिली दिंडी समजू आपण. दुसरी दिंडी म्हणजे मागणी विश्लेषण. या मागणी विश्लेषण या आपल्या अभ्यासक्रमातील तिसऱ्या प्रकरणात आपण मागणी ही संकल्पना समजून घेतली. मग मागणी म्हणजे काय ही संकल्पना समजून घेत असताना आपण स्वतः ग्राहकाच्या भूमिकेमध्ये गेलो होतो आणि एक ग्राहक म्हणून विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारात आपण एखाद्या वस्तूची खरेदी कशी करतो हे आपण समजून घेतलं होतं. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रकरणाकडे वळलो आणि चौथ्या प्रकरणानं आपल्याला विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला बाजारात एखादा विक्रेता त्या वस्तूचा पुरवठा किंवा त्या वस्तूची विक्री कशी करतो हे आपल्याला शिकवलं. त्याच्यामुळं या दिंडीतून आपण पुरवठा विश्लेषण हे चौथं प्रकरण समजून घेतलं बरोबर. मग चौथ्या प्रकरणामध्ये मुलांनो आपण स्वतः एखाद्या वस्तूचं उत्पादन करणारा उत्पादक किंवा त्या वस्तूची विक्री करणारा विक्रेता झालो होतो. मुलांनो आज या व्हिडिओपासून आता आपल्याला अर्थशास्त्र विषयाच्या 5व्या प्रकरणाला सुरुवात करायची आहे. प्रकरणाचं नाव आहे बाजाराचे प्रकार. मग या 5व्या प्रकरणाचाही अभ्यास हा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमधलाच अभ्यास आहे किंवा त्यांच्या पालखीतील दिंडीचाच अभ्यास आहे. म्हणजे काय? हा, म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र या अभ्यास पद्धतीतलाच हाही अभ्यास आहे. मग या प्रकरणाचा अभ्यास करण्याला सुरुवात करण्या अगोदर मी या प्रकरणाची प्रस्तावना करतो. आतापर्यंत थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली या प्रकरणाची प्रस्तावना. विद्यार्थी मित्रांनो,
तिसऱ्या प्रकरणाने आपण आपल्याला सांगितलं आपण ग्राहक झालो आणि त्या एखाद्या वस्तूची खरेदी करायला आपण खरेदी करणारा ग्राहक होतो. चौथं प्रकरण आपण विक्रेता किंवा उत्पादक झालो आणि एखाद्या वस्तूची विक्री करण्यासाठी उत्पादक किंवा विक्रेत्याच्या भूमिकेमध्ये गेलो. आता नीट लक्षात घ्या मुलांना, एखाद्या ग्राहकाला एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी आणि एखाद्या विक्रेत्याला एखादी वस्तू विकण्यासाठी एकत्र यावं लागेल, बरोबर. कारण जोपर्यंत एखादा ग्राहक एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आणि एखादा विक्रेता एखादी वस्तू विकण्यासाठी एकत्र येणार नाहीत तोपर्यंत त्या वस्तूची खरेदी विक्री होणार नाही. मग या एखाद्या वस्तूची खरेदी करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी हे जे एकत्र येणार आहे ते बाजार असतं. म्हणून आपण बाजार आणि बाजाराचे प्रकार हे या प्रकरणामध्ये शिकणार आहोत किंवा समजून घेणार आहोत. मुलांना सर्वसामान्यपणे बघा, विचार काय, बाजार म्हणजे काय रे असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय उत्तर द्याल मुलांना? सरळ सरळ म्हणाल एखादं ठिकाण किंवा एखादी जागा जिथं वस्तू खरेदी विक्री केली जातात तिथलं एखादं ठिकाण किंवा एखादी जागा असं आपण सर्वसामान्यपणे आपल्या व्यवहारात बाजाराचा अर्थ सांगतो. पण तसं नाहीये मुलांना, अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संकल्पना व्यापक अर्थाने वापरलेली आहे. मग आज आपण या व्हिडिओतून फक्त बाजार म्हणजे नेमकं काय हे समजून घेणार आहोत. मग नुसतं एखाद्या ठिकाणाला किंवा एखाद्या जागेला बाजार म्हणता येणार नाही. जिथं विक्रेते आणि ग्राहक वस्तूची खरेदी विक्री करतात असं एखादं ठिकाण किंवा अशी एखादी जागा म्हणजे बाजार नव्हे अर्थशास्त्रीय भाषेमध्ये. मग बाजार म्हणजे काय, तर बाजार म्हणजे नेमकं काय किंवा बाजाराची नेमकी व्याख्या काय किंवा बाजार कशाला म्हणायचं किंवा बाजारपेठ कशाला म्हणायचं हे आपण बाजार म्हणजे काय यातून समजून घेऊ. बाजार म्हणजे काय किंवा बाजाराची व्याख्या ही व्याख्या ऑगस्टिन कुर्णो या अर्थशास्त्रज्ञाने केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, बघा ऑगस्टिन कुर्णो बाजार किंवा बाजारपेठ याची व्याख्या करत असताना असं म्हणत आहेत, व्याख्या सांगत आहेत त्यांच्या शब्दात, लक्षात घ्या. तर एखाद्या वस्तूची खरेदी विक्री केलं जाणार एखादं ठिकाण किंवा एखादी जागा म्हणजे बाजार नव्हे तर असा संपूर्ण भूप्रदेश की जेथे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये एवढा जवळचा संबंध प्रस्थापित झालेला असतो की एखाद्या वस्तूची किंमत सहजपणे आणि लवकर सर्वत्र समान होण्याची प्रवृत्ती असते. बघा अशी व्याख्या केलेली आहे बाजाराची. काय व्याख्या केलेली आहे? बाजार म्हणजे वस्तू आणि सेवा विकल्या जाणारं एखादं ठिकाण नाही किंवा जागा नाही तर असा संपूर्ण भूप्रदेश की जेथे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जवळचा संबंध प्रस्थापित झालेला असतो आणि त्याच्यामुळे एखाद्या वस्तूची किंमत सर्वत्र समान होण्याची प्रवृत्ती असते याला ऑगस्टिन कुर्णो बाजार असं म्हणतात. समजलं ना? मग म्हणून बाजार म्हणजे एखादं ठिकाण किंवा जागा नव्हे तर बाजार म्हणजे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री होणारी एक यंत्रणा म्हणजे बाजार. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल सुद्धा म्हणतात एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री करणारा आणि जवळचे व्यावसायिक संबंध प्रस्थापित झालेला व्यक्तींचा समूह म्हणजे बाजार होय. असं कोण म्हणतं? प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल म्हणतात. म्हणजे या दोन्ही अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्येनुसार आपल्याला शेवटी बाजार म्हणजे नेमकं काय हे समजतं. बाजार म्हणजे अशी एक यंत्रणा आहे की ज्या यंत्रणेमध्ये ग्राहक आणि विक्रेते हे ग्राहक वस्तूची खरेदी आणि विक्रेते वस्तूची विक्री करण्यासाठी जवळ येतात किंवा त्यांच्यात संबंध प्रस्थापित होतात.
याला अर्थशास्त्र बाजार असं म्हणतं. बघा मुलांनो, आपण मोबाईल वरून काही वस्तू ऑनलाईन मागवून घेतो वेगवेगळ्या ऍपच्या माध्यमातून. मोबाईल वरून ऑनलाईन अशा वस्तू मागवून घेत आहोत याचा अर्थ ती वस्तू विकणारा विक्रेता आणि ती वस्तू खरेदी करणारे आपण यांच्यामध्ये सुद्धा ते व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले. मग आपण कुठं कोणत्या जागेवर जाऊन ते व्यावसायिक संबंध प्रस्थापित केले? नाही ना. मग जागा म्हणजे बाजार म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. अशी संपूर्ण यंत्रणा की ज्या यंत्रणेमध्ये वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते आणि खरेदी करणारे खरेदीदार आणि विक्री करणारे विक्रेते यांच्यामध्ये संबंध किंवा व्यावसायिक संबंध प्रस्थापित झालेला असतो त्याला अर्थशास्त्र बाजार असे म्हणतात. एकदा का बाजार म्हणजे काय हा पाया तुमचा भक्कम झाला की मग बाजाराचे प्रकार ही इमारत उभा राहायला मदत होईल आणि ती पक्की उभा राहील याची मला पक्की आणि खात्री आहे. मग मुलांनो, आपण बाजार ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी काय आवश्यक आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. मी तुम्हाला म्हटलं, मागणी ही संकल्पना पूर्ण होण्यासाठी फक्त इच्छा असून चालत नाही. हां, मला माहिती आहे, तुम्हाला आठवत आहे. म्हणजे काय, नुसतं इच्छा म्हणजे मागणी नव्हे. मग काय आवश्यक आहे त्याच्यासोबत? हो, इच्छा पाहिजे, पैसे पाहिजे आणि पैसे खर्च करण्याची तयारी असली पाहिजे. मग ह्या तिन्ही गोष्टी पूर्ण झाल्या तरच त्याला मागणी म्हणायचं. खरं आहे ना? म्हणजे इच्छा, पैसे आणि पैसे खर्च करण्याची तयारी, या तिन्ही गोष्टी जिथं पूर्ण होतात त्याला मागणी असं म्हणायचं. आता पुरवठा ही संकल्पना समजून घेतली. मग साठा म्हणजे पुरवठा का? नव्हे. मग पुरवठ्यामध्ये काय अपेक्षित आहे? तर पुरवठ्यामध्ये सुद्धा मुलांना विशिष्ट वेळ अपेक्षित आहे, विशिष्ट किंमत अपेक्षित आहे, वस्तूची नगसंख्या अपेक्षित आहे आणि ती वस्तू विक्री करण्यास त्या विक्रेत्याची तयारी अपेक्षित आहे. ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होत असतील तरच पुरवठा होतो. तसं बाजार ही संकल्पना अस्तित्वात यायची असेल किंवा बाजार ही संकल्पना पूर्ण व्हायची असेल तर त्याच्यासाठी ग्राहक आणि विक्रेते आवश्यक असतात. ग्राहक वस्तूची खरेदी करायला येतात आणि विक्रेते वस्तूची विक्री करायला येतात. म्हणून ग्राहक आणि विक्रेते पाहिजेत. दोन, वस्तू किंवा सेवा यांची खरेदी झाली पाहिजे. म्हणजे ग्राहक खरेदी करतील आणि विक्रेते विक्री करतील. त्याच्यासाठी वस्तूची आणि सेवांची खरेदी विक्री झाली पाहिजे. नंबर तीन, आता जी होणारी खरेदी आहे किंवा जी होणारी विक्री आहे ती विशिष्ट किमतीला होईल. आपण पुरवठ्याच्याही बाबतीत बघितलं विशिष्ट किंमत आणि मागणीच्याही बाबतीत बघितलं विशिष्ट किंमत. मग खरेदी करतानाही ती विशिष्ट किंमत देण्यात येईल आणि विक्री करतानाही विशिष्ट किंमत आकारण्यात येईल. म्हणजे वस्तूची किंमत महत्त्वाची आहे आणि ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जवळचे व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले पाहिजे. म्हणजे ग्राहक आणि विक्रेते यांच्यामध्ये जवळचे संबंध असले पाहिजे तरच बाजाराची संकल्पना पूर्ण होईल. आणि शेवटी चार, बाजार विषयक ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे ग्राहकालाही बाजारात कोणत्या वस्तू विक्रीसाठी आहेत, त्याच्या काय किमती आहेत आणि विक्रेत्यालाही बाजारात कोणकोणत्या वस्तू कशा पद्धतीनं विक्री करायच्या आहेत आणि त्याच्यासाठीचा ग्राहक वर्ग कसा आहे याच्या संदर्भातलं ज्ञान ग्राहक आणि विक्रेते यांना असणं अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टी जिथं पूर्ण होतात त्याला बाजार असं म्हटलं जातं. आणि मुलांनो, आपण या व्हिडिओतून फक्त आणि फक्त बाजार कशाला म्हणायचं, बाजारपेठ कशाला म्हणायचं एवढंच समजून घेतलेलं आहे. धन्यवाद.